नमस्कार, BCN न्यूजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आपणा सर्वांनाच माहिती आहे की मार्च 2020 ज्याप्रमाणे कोरोना ही महामारी आली आणि त्यामध्ये एक दिवस असा आला की देशामध्ये संपूर्ण देशामध्ये हे लॉकडाऊन लावावं लागलं. त्यामध्ये शाळा असो, सरकारी कार्यालय, खाजगी कार्यालय असो, सगळीकडे बंद. आपण बघितलं की त्यावेळेसचा जो काळ होता, रस्त्यांवर आपल्याला एकही जण दिसायचं नाही, सर्वत्र जो होता शुकशुकाट होता. त्यानंतर निर्बंध जे आहेत, कोरोनाचा असर कमी होत गेला, प्रभाव कमी होत गेला आणि निर्बंध हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आणि अशाच प्रकारे प्रतिष्ठानं उघडायला लागली आहेत. त्यानंतर जे शाळा आणि कॉलेजेसवर मात्र बंदी जी होती ती कायम होती. त्यानंतर आता कोरोनाचा प्रभाव आणखी थोडा कमी झाल्यानंतर जे आहे शाळा या उघडण्यात आल्या, कॉलेजेस उघडण्यात आले, परंतु पुन्हा ओमिक्रॉनचा जो आपण प्रभाव बघतो आहे त्याला बघता राज्य सरकारने जे आहे शाळा बंद केलेल्या आहेत आणि मेस्टाने सर्व बंधनं झुगारून जी आहेत ग्रामीण आणि जिल्हा पातळीवर जे आहेत शाळा या उघडलेल्या आहेत. यांचा हा जो निर्णय आहे हा कितपत योग्य आहे आणि यामुळे कोविडचा जो प्रादुर्भाव आहे मुलांना होणार नाही होणार या सर्व संबंधित आपण चर्चा करणार आहोत. मेस्टाचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर निशांत नारनवरे आपल्यासोबत आहेत आणि डॉक्टर वंदना बेंझायमिन महिला अध्यक्ष या मेस्टाच्या आहेत, त्यांच्याशी आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, खूप खूप स्वागत. नमस्कार मॅम, आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, काय सांगाल की मेस्टाने जो निर्णय घेतलेला आहे हा कितपत योग्य आहे? मॅम, आमच्या दृष्टिकोनातून जर शैक्षणिक बाबीमध्ये जर आम्ही विचार केला तर हा तितकाच योग्य आहे. ज्या पद्धतीने मागील 2 वर्षांपासून विद्यार्थी अभ्यासक्रमापासून पूर्णतः दूर होते, ऑनलाईन शिक्षणाचा तेवढा प्रभाव नव्हता विद्यार्थ्यांवर, ही सगळी बाब लक्षात घेता आम्हाला आमचा निर्णय जो आहे तो योग्य वाटतो आहे. कारण यामध्ये ज्या पद्धतीने जे कोविड टास्क फोर्सचे एक्सपर्ट्स आहेत किंवा वर्ल्ड बँकचे एज्युकेशन विंग जी आहे ती ज्यावेळेस सांगते आहे की विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करू नका, विद्यार्थ्यांवर सायकोलॉजिकल परिणाम होत आहे आणि आता जो हा नवीन व्हेरियंट आलेला आहे याचा परिणाम तेवढा नाही असं सांगत असताना आपण विद्यार्थ्यांना वेटीस धरणे हे योग्य नाही. बिलकुल, आपण ज्याप्रमाणे म्हणालात की पूर्णतः आपण शिक्षणापासून, पूर्णतः विद्यार्थी शिक्षणापासून काही महिने जे आहेत ते दूर होते, त्यानंतर पुन्हा ऑनलाईनच्या शिक्षण प्रणालीमुळे ते शिक्षणाशी जोडल्या गेले, शाळेशी जोडल्या गेले, शिक्षकांशी जोडल्या गेले आहेत. आपल्याला काय वाटते की तिसरी जी लाट येणार आहे ही लहान मुलांसाठी म्हणजे अफेक्टेड ठरणार आहे असं आपण ऐकलेलं आहे आणि ही तिसरी लाट आहे आणि डेल्टाचा प्रभाव देखील कमी झालेला नाही आहे. डेल्टाचा प्रभाव तितकाच आपल्याला दिसतो आहे. नागपुरात आपण बघतो आहे की रोज पेशंट जे आहेत कोविडचे ते वाढत आहे आणि डेथ देखील म्हणजे 4 जे आहेत मृत्यूकाल झालेले आहेत कोविडमुळे. तर यामध्ये मेस्टाने घेतलेला हा निर्णय याकरता पालकांचा कितपत आपल्याला सहयोग लाभलेला आहे, काय सांगाल? नाही, एकंदरीत पालक जी सिच्युएशन बघतात आहेत, परिस्थिती बघतात आहेत की सर्व इतर प्रतिष्ठाने खुली आहेत, दारूची दुकाने खुली आहेत, मॉल्स खुले आहेत, बगीचे खुले आहेत, मग अशा वेळेस आणि ते संपूर्ण 50% खुले आहेत, मग फक्त शाळाच का बरं टार्गेट केल्या जातात आहेत, तर हा सर्वात मोठा पालकांसमोर प्रश्न आहे जो आमच्यासमोरही आहे. त्यामुळे जे आहे की पालकांचा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळतो आहे जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींना आपण एकंदर बघतो. बिलकुल, आपण ज्याप्रमाणे बोलत सर की पार्क उघडी आहेत, मॉल उघडे आहेत आणि दारूची दुकानं देखील उघडी आहेत, परंतु अनेक ठिकाणी पालक जे आहेत लहान मुलांना घेऊन जात नाही आहे कारण सगळ्यांमध्ये भीती जी आहे ही कोरोनाची आहे. मॅडमला मी विचारेल, मॅडम एक महिला आहेत आणि घरातली आई जी असते ही मुलांप्रती जास्त आपण म्हणतो की केअरिंग पर्सन असतं, तुम्ही काय सांगाल मॅडम? तुम्ही एका शाळेशी देखील जुळलेले आहात की आपल्या येथील म्हणजे पालक जे आहेत त्यामधल्या विशेषतः ज्या महिला आहेत, आई आहेत, यांचा कसा आपल्याला सपोर्ट म्हणजे मिळतो आहे की त्यांचं म्हणणं आहे की हो आम्ही आमच्या मुलांना शाळेमध्ये पाठवू, काय सांगाल या सर्व गोष्टींवर? मैं ये बताना चाहूँगी कि जो पालक लोग से हमारी बातचीत होती है कि वे कह रहे हैं कि बच्चों को स्कूल में भेजो, क्योंकि माँ जो होती है वो ज़्यादा समय बच्चों को देखती है, उनकी देखभाल करके उनका अच्छा और बुरा जानती है. जो साइकोलॉजिकल अफेक्ट बच्चों को हो रहे हैं घर के अंदर रहने से और जो लिखना और की जो श्रेणी है वो बिल्कुल उनकी चली गई है, तो वो हमेशा ये कहते हैं कि स्कूल खुलनी चाहिए और बच्चा स्कूल में जाना चाहिए, क्योंकि घर में रह के बच्चा
पूरी तरह से बंधन में पाया जा रहा है, तो ये ना होते हुए उनके भी विचार है कि बच्चों को भेजना चाहिए, उनका सर्वांगीण विकास भी नहीं हो रहा है। एक घर में बैठ के सिर्फ मोबाइल के सामने देखना, तो उससे उनकी आंखें भी खराब हो रही है। कई पालक लोग ने ये बताया, हमको बच्चों को डॉक्टर के पास ले जाना पड़ा ताकि उसकी आंखें दुखती है, और 24 आवर्स बच्चा मोबाइल में जुड़ा हुआ रहता है। तो इसलिए उन्होंने भी चाहते हैं कि स्कूल आना चाहिए, और जो बच्चों का विकास नहीं हो रहा उससे हर माताएं चिंतित है। नक्कीच हा एक विषय आहेच की या मोबाईलमुळे जे आहे मुलं जे आहे त्यांना अनेक त्रास जे आहेत व्हायला लागले आहेत, हा मुद्दा एक आहे। आणि ज्याप्रमाणे मेस्टाने शाळा सुरू केलेल्या आहेत, तर मुलांच्या म्हणजे मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा ज्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटच्या आहेत राज्य सरकारच्या आहेत त्याच्या किती पालन जे आहे शाळेमध्ये केलं जात आहे, म्हणजे सॅनिटायझिंग असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, याचा कितपत तिथे उपयोग होतो आहे का, म्हणजे दिसत आहे का? कारण आपण मागे बघितलं होतं की ज्यावेळेस शाळा सुरू केल्या राज्य सरकारने गाईडलाईन्स दिल्या पण त्याचं पालन कुठेही केलं गेलं नव्हतं, आणि यावर एकंदरीत वॉच कसा असणार आहे? अगदी अगदी बरोबर। यासाठी मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस लॉकडाऊन ओपन होऊन शाळा सुरू झाल्या होत्या त्यावेळेस अनेको शाळांमध्ये जे आहे शिक्षण विभागाचे अधिकारी येऊन त्यांनी तपासणी केली होती, आणि आम्ही रीतसर सगळ्या विद्यार्थ्यांना मास्क घालण्यासाठी विनंती केली होती। पालकांना सुद्धा याबद्दलचे आम्ही पेरेंट्स टीचर असोसिएशनमध्ये आम्ही त्यांना सूचना केल्या, त्यांनी त्याचं पालन केलं। आमचे कर्मचारी संपूर्ण शाळा सॅनिटाईज करायचे त्याही कालावधीमध्ये, त्यानंतर मुलं आल्यानंतर आम्ही त्यांचं टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचो, प्रॉपर मॉनिटरिंग ठेवायचो, सॅनिटायझर आम्ही त्यांना द्यायचो, आणि विद्यार्थी पूर्ण काळजी घेऊन यायचा। म्हणूनच आपण बघाल की मागच्या 2 ते 2.5 महिने ज्यावेळेस विद्यार्थी आमच्याकडे होता तुम्हाला एकही केस लक्षात आली नाही। बिलकुल। एक और बात बताना चाहती हूँ की ये नॉन ग्रांटेड स्कूल है हमारी, तो स्कूल के जो संस्थापक है और जो मैनेजमेंट कमेटी है उन्होंने ये पूरी बातों का ध्यान रखा है कि एक भी बच्चा ये बातों से चुके नहीं, और उनका मास्क अगर नहीं लाते हैं तो हम लोग खुद प्रोवाइड करते हैं मास्क, और इस तरह से पूरा सोशल डिस्टेंसिंग करके हमने उस पीरियड में उन लोगों को सुरक्षित रखा है। नक्कीच मेस्टाद्वारे ज्याप्रमाणे आता शाळा सुरू केल्या गेल्या आहेत यामध्ये कुठल्या वर्गाकरता या शाळेची दालनं जी आहेत ही उघडण्यात आलेली आहेत? जी सगळ्यात पहिले तर आम्ही काय केलं की ज्या पद्धतीने आता मागील 2 वर्षांपासून विद्यार्थी अभ्यासापासून म्हणजे ऑफलाईन पद्धतीच्या अभ्यासापासून दूर होते, त्यामुळे आम्हाला एक लक्षात आलं की त्या ते 2 वर्ष झाल्यानंतर जेव्हा ते आमच्याकडे आता 2.5 महिने होते, आमच्या हे लक्षात आलं की त्यांची रायटिंग आणि रिडिंग कॉम्पिटन्सी फार कमी झालेली आहे। ज्या विद्यार्थ्याची रिडिंगची स्केल जी आहे ती एका काळी 70% होती, ती आज 40% आम्हाला स्केल दिसते आहे। जो विद्यार्थी 1 तासामध्ये 9 पाने लिहायचा तो विद्यार्थी आता फक्त 4 ते 5 पानं लिहू शकतो। मग अशा ह्याच्यामध्ये त्यांना येणाऱ्या काळामध्ये परीक्षेला सामोरे जायचे आहे हे लक्षात घेता आम्ही त्यांच्या या स्किल अध्यावत करण्यासाठी पहिल्या फेरीमध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये करून घेतो आहे। बिलकुल ज्या तुम्ही म्हणालात की शाळेमध्ये आता ज्या परीक्षा होणार आहेत, बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत, त्याला बघता या मेस्टांनी शाळा सुरू केलेल्या आहेत। नक्कीच काय सांगाल की राज्य सरकारने जी 50% उपस्थिती दर्शवली होती तर त्या नियमानुसार ह्या शाळा सुरू आहेत? अगदी आमचं म्हणणं तेच आहे की ज्याप्रमाणे आपण इतर आस्थापनांना आपण 50%नी परवानगी दिली, किमान त्या प्रमाणात आम्हाला तुम्ही परवानगी द्या जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि आम्हाला पुरेशी संधी मिळेल येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी करण्याची। बिलकुल आपल्याद्वारे मेस्टाद्वारे एक सर्वे केला गेला होता, तो सर्वे कुठल्या प्रकारचा आहे आणि यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हा सर्वे होता का, आणि की मेस्टाचा हा स्वतंत्र सर्वे होता, आणि याचा म्हणजे यामधनं जे काही निष्पन्न झालं आहे हे राज्य सरकारला तुम्ही सुपूर्द केलेलं आहात का? नाही अजून तरी आम्ही सुपूर्द केलं नाही। हा जो सर्वे जो होता आमचा स्वतंत्र सर्वे होता आणि हा एक छोट्या सॅम्पलिंगमध्ये हा सर्वे झाला। ज्या सर्वेमध्ये आम्हाला हे लक्षात आलं की विद्यार्थी जेव्हा 2 वर्षापासून शाळेपासून दूर असताना त्यांचं काय नुकसान झालेलं आहे ते आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं, म्हणून आम्ही हा सर्वे आयोजित केला होता। त्यामध्ये आम्हाला हे लक्षात आलं
की जे दूरस्थ ग्रामीण असे भाग जे आहे खास करून आदिवासी भागांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात बालविवाह वाढलेले आहेत, कारण आधी हे विद्यार्थी शाळेमध्ये जायचे त्यामुळे बराचसा वेळ जो आहे तो पालकांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मिळत नव्हता आणि आता त्यांच्याकडे हे विद्यार्थी बराच काळ राहतात म्हणून ते विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मॅरेज करून दुसरीकडे पाठवतात. हा एक भाग झाला. दुसरा, त्या पद्धतीने आम्ही ग्रामीण क्षेत्रात सुद्धा सर्वे केला त्यामध्ये आम्हाला हे लक्षात आलं की बालमजुरीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जे विद्यार्थी आधी शाळेमध्ये वेळ घालवायचे आज ते विद्यार्थी स्वतःच्या शेतामध्ये जायला वेळ घालवतात आहे, काम करायला वेळ घालवतात आहे, सोबतच ते स्वतःच्या शेता व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या शेतामध्ये इवन रोड सारख्या किंवा बाकीचे जे विटा उचलण्याच्या कामांपर्यंत ते जातात आहे, तर बालमजुरीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच पद्धतीने जर आपण आम्ही केलेला सर्वे जो आहे तो शहरी भागात जो केला त्याचं रिझल्ट आम्हाला हा लक्षात आला की 14 ते 22 वर्षावरील जे विद्यार्थी आहेत ते आधी शाळेमध्ये वेळ घालवायचे पण आता तो वेळ त्यांना घालवता येत नाही, त्यामुळे ते क्राईमकडे वळलेले आहेत. फार मोठा धक्कादायक हा सर्वे आम्हाला हा लक्षात आलेला आहे. अजून हा आम्ही शासनाला सुपूर्त केलेला नाही पण येणाऱ्या काळात आम्ही नक्की हे करणार. नक्की ज्याप्रमाणे आपण सर्वे केलेला आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील आपण शिक्षण प्रणालीवर एक सर्वे केला आहे त्याबद्दल काय सांगाल? ऑनलाईन जो शिक्षा हो रही है ये ऐसी शिक्षा है कि वो सिर्फ टीचर बोल रही है, स्टूडेंट सुन रहा है, पर स्टूडेंट क्या कर रहा है, कितना कर रहा है, ये पूरा स्टूडेंट नहीं दिखाई देते हैं. इसीलिए ऑफलाइन जो शिक्षा है वही शिक्षा प्रणाली अच्छी है और उसमें हमें देखा जाता है कि 1-to-1 अटेंशन जो टीचर का होता है वो मिलता है. और पालक का भी ये कहना है कि ऑनलाइन शिक्षा तो दे रहे हैं पर हमारे बच्चों के कंसेप्ट क्लैरिटी नहीं हो रही है जो पढ़ा रहे हैं. जैसे गणित विषय है, गणित का जो कंसेप्ट है अगर वही क्लियर नहीं होगा तो दूसरा प्रश्न कैसे बच्चा सॉल्व करेगा. तो इस तरीके से हो रहा है तो बच्चा क्या कर रहा है, उसको मगअप कर रहा है. और जब वो मगअप करता है, गणित मगअप करने का विषय नहीं है, इसे समझना है और छुड़ाना है. तो इस तरीके के कई दिक्कतें हम देख रहे हैं. तो ऑफलाइन पद्धति ही जो है वो पेरेंट को स्वीकृत है और ऑनलाइन जो पद्धति है ये चल रही है क्योंकि अभी जो पैंडेमिक का कारण है उस कारण से सभी लोग ग्रसित है और कोई पर्याय नहीं, इसलिए वो चल रही है. बिल्कुल, विद्यार्थ्यांचं जे आहे हित बघता तुम्ही जो आहे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण बघतो आहे की शहरामध्ये आपण बघतो आहे किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये बघतो आहे की कोविड जो आहे हा पीकवर आहे आणि अशामध्ये जर एखादा मुलगा पॉझिटिव्ह झाला आणि एक मुलगा घरी जाऊन त्याचे आई वडील असतील, जे कुटुंब असेल ते जर पॉझिटिव्ह झालं आणि त्यामुळे आणखीन लोक पॉझिटिव्ह झाले तर ही विद्यार्थी जी आहेत शाळेत आलेले हे विद्यार्थी सुपर स्प्रेडर ठरतील नाही का? हे एका बाजूने विचार केला तर आपण त्या बाजूने विचार करता आहात पण जर आपण दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की सगळीकडेच तर 50% लोक जातातच आहेत, मग का बरं शाळाच सुपर स्प्रेडर ठरेल? हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला पडतो. मुलं बाधित होण्याची संख्या जी आपण बघतो आहे की मुलं बाधित होत आहेत आणि मुलांना रिकवर करणारे पालक देखील जे आहेत त्यांना डॉक्टरांकडे ने आण, शाळेत ने आण करणारे पालक देखील यामध्ये पॉझिटिव्ह होत आहेत आणि त्यांच्या हे स्प्रेड जे आहे हे वाढत आहे आणि म्हणजे कुठे ना कुठे हा स्प्रेडिंगचा पार्ट नाही होणार का? नाही, आम्हाला असं वाटत नाही. ज्या पद्धतीने मार्केटमध्ये आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या बघतो आहे, सकाळी बगीच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या बघतो आहे, मग फक्त शाळाच एक सुपर स्प्रेडर ठरू शकतो हा काही लोकांनी बनवलेला बाबू आहे. नक्कीच असं होऊ नये. जर का असं झालं आणि यामध्ये काही विद्यार्थ्यांचा बळी गेला तर याची जिम्मेदारी पालक, मेस्टा आणि राज्य सरकार घेईल का किंवा याला जबाबदार कोण? यामध्ये आम्ही पालकांची सहमती घेतो आहे. पालकांना आम्ही हे सुचवतो आहे की कशा पद्धतीने आपण स्वतःला प्रोटेक्ट करायला पाहिजे, विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही समजवतो आहे की कशा पद्धतीने स्वतःला प्रोटेक्ट करायला पाहिजे आणि एवढी काळजी घेतल्यानंतर सुद्धा हे होणे हे आपल्यासाठी अतिशय दुःखद राहील पण तसं होणार नाही. ज्या पद्धतीने
इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहे आणि त्यांचे ज्या पद्धतीने एक्सपर्ट्स लोक सांगतात आहेत त्यामुळे आम्हाला हे वाटत नाही की अशा पद्धतीचं काही होईल. आणि आज आतापर्यंत जो नवीन व्हेरियंट आलेला आहे त्यामध्ये असं काही आढळलेलं नाही. नक्कीच असं होऊ नये किंवा असं होणार नाही ही जी आपली म्हणजे अपेक्षा आहे ही अर्थातच बरोबर आहे. परंतु विद्यार्थी शाळेत जातो आहे, सोशल डिस्टन्सिंग त्यांच्याकडनं ठेवणं आपण अपेक्षित म्हणजे धरतो आहे, पण हे स्टुडंट असतात हे मला नाही वाटत की एवढं सोशल डिस्टन्सिंगचं पालन ज्याप्रमाणे आपण करतो आहे आपणही कुठे ना कुठे चुकतो कधी कधी, तर ही तर मुलं आहेत. मग अशा वेळेस कुठल्या प्रकारचं शाळेचं नियंत्रण कसं असणार आहे? अगदी अगदी बरोबर आहे, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळेच आम्ही स्पेसिफिक क्लासेसपासून हे सुरुवात करतो आहे. आम्ही हे नाही म्हणत की तुम्ही नर्सरीपासूनचे वर्ग सुरू करा किंवा प्रायमरी वर्ग सुरू करा. आमची मागणी हीच आहे की वर्ग शहरांमध्ये जिथे पॉप्युलेशन जास्त आहे अशा ठिकाणी वर्ग 8वी ते 12वी, कारण त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये परीक्षेला सामोरे जायचे आहे आणि ती जी 10वी 12वीची जी मार्कशीट असणार आहे ती त्यांची आजीवन त्यांच्यासोबत असणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण क्षेत्रांमध्ये अनेक अशी क्षेत्र आहे जिथे अजून कोविड पोहोचलेला नाही आहे, अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा आपण पूर्णपणे लॉकडाऊनसारखी सिच्युएशन आणलेली आहे. त्यामुळे जे आहे हे असं न ठेवता किमान त्या क्षेत्रांमध्ये 5वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची अनुमती देण्यात यावी आणि शाळा सुरू करण्याची अनुमती राज्य शासनाने द्यावी. नक्कीच मेस्टाद्वारे ज्या शाळा सुरू करण्यात येत आहे यामध्ये पालकांनी किती प्रकारे म्हणजे किती टक्के पालकांचा होकार आलेला आहे, विद्यार्थ्यांची कशी यामध्ये मनस्थिती आहे काय सांगाल? यामध्ये अशा पद्धतीचं आमचं जी पेरेंट्स टीचर असोसिएशन म्हणून प्रत्येक शाळेमध्ये असते आणि त्या पेरेंट्स टीचर असोसिएशनमध्ये आम्ही सर्वांमध्ये ठराव घेतला आणि त्यामध्ये बहुसंख्य पालकांनी आम्हाला त्यासाठी अनुमती दिलेली आहे. नक्कीच ज्या पालकांनी आपल्याला अनुमती दिली आहे ते त्यांचे पाल्य जे आहे ते शाळेत येतीलच, पण जे ज्या पालकांनी अनुमती नाही दिली त्या पाल्यांकरता शाळेकडनं किंवा मेस्टाकडनं कशा प्रकारे शिक्षण प्रणाली चा म्हणजे अवलंब केला जाणार आहे? जैसे की देख रहे की जो बच्चों ने और पेरेंट ने सहमती दी है तो दे आर मोर देन 70% और वो चाहते हैं कि बच्चे आए, और जिन्होंने नहीं दिया है उनों का हम ऑनलाइन एंड ऑफलाइन दोनों पद्धति में शिक्षा शुरू रखेंगे. जब टीचर कक्षा में पढ़ा रही है वो ऑनलाइन भी रहेगा, तो जो बच्चे नहीं आ रहे हैं वो ऑनलाइन देख सकते हैं, पर उनकी सबकी जिम्मेदारी वो पालक की रहेगी कि कैसे वो देख कर रहे हैं नहीं कर रहे हैं, क्योंकि हमारे साथ बच्चा नहीं रहता है वो घर पर है, और इसीलिए वो पालक जो है रिस्पॉन्सिबल रहेगा वो पूरी पढ़ाई को पूरा कराने के लिए, पर हम दोनों पद्धति शुरू रख रहे हैं. मेस्टाद्वारे राज्य सरकारला एक प्रस्ताव पाठविण्यात आला होता ज्यामध्ये आपण त्या प्रस्तावात मेस्टाकडनं मागणी केली गेली होती की शाळा ज्या आहेत या सुरू ठेवाव्यात, कारण ज्याप्रमाणे आपण मॉल असतील मार्केट असेल ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवलेल्या आहेत त्याला बघता शाळा देखील चालू कराव्यात. आणि राज्य सरकारकडनं याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि मेस्टांनी सगळे निर्बंध झुगारून जे आहे शाळा सुरू केल्या होत्या. त्यानंतर आता आपल्याला काही राज्य सरकारकडनं निरोप आला आहे, काही पत्र आलं आहे, लेटर आलं आहे का? ॲक्च्युली कल हमारे जो अध्यक्ष आहे संजय तायडे पाटील जी, इनको हमारे मंत्री राजेश टोपे जी ने बुलाया था और उन्होंने बताया है कि हम भी सोच विचार कर रहे हैं कि स्कूल खुलना चाहिए. जो 15 दिन का समय दिया था उसको कम करके उन्होंने कहा कि हमारी अभी बैठक होने वाली है बुधवार को, और वो बुधवार की बैठक में हम ये निर्णय लेंगे कि जैसे 50% मॉल चालू है और एंटरटेनमेंट के साधन शुरू है, होटल शुरू है, तो स्कूल को भी खोलने के लिए हमारा निर्णय हो जाएगा. नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघतो आहे की राज्यातली जी स्थिती आहे ओमायक्रॉन जी आहे शहरात आणि जिल्ह्यामध्ये देखील वाढता आहे, प्रादुर्भाव वाढतो आहे, आणि पालकांसमोर देखील एक यक्ष प्रश्न उभा आहे की शाळेत विद्यार्थ्यांना पाठवावं की नाही पाठवावं. हा सर्वस्वी प्रश्न आणि सर्वस्वी याची जबाबदारी ही पालकांवर आहे, त्यामुळे पालकांच्या संमतीनुसार शाळेत हे पाल्य जाऊ शकणार आहेत. आणि येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जो निर्णय असेल त्यानंतर देखील पालकांची ही जबाबदारी असेल किंवा पालकांवर सर्वस्वी याचा
भार असेल की आपण आपल्या पाल्याला शाळेत पाठवावं की नाही पाठवावं, त्यामुळे आज आपण सर इथे आलात मॅडम आणि एवढी चांगली माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। बघत रहा BCN न्यूज। नमस्कार।